नमस्कार मंडळी कसे हा सगळे मस्त ना मस्त असायलाच हवं मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर इथं बघा गॅसवरती एक मी मोठी कढई ठेवली आणि त्यामध्ये आपण दोन वाटी इतकं हे पाणी घालून घेणार आहोत पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा तेल घालून हे पाणी थोडंसं आपण गरम करून घेणार आहोत पाणी बघा चांगलं गरम झाले तर गॅस अगदी बारीक करून ह्यामध्ये आता आपण ज्या वाटीनं पाणी घेतलं त्याच वाटीनं एक वाटी इतका हा रवा घेतलाय हा रवा कच्चा रवा आहे हा चांगला आपण एका हाताने अशा पद्धतीनं घालत दुसऱ्या हातानं हा छान असा मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आता हे सगळं बघा असं मिक्स करून हे छान असं मिक्स करत आपल्याला ह्याचा एक चांगलासा गोळा बनवून घ्यायचा आहे इथं बघू शकता त्याचा छान असा गोळा बघा अगदी छान मस्तपैकी बनलेला आहे असा गोळा बनला की गॅस बंद करायचा आणि हे रव्याचं मिश्रण एका ताटामध्ये काढून आपण हे थंड करायला ठेवून देणार आहोत हे थंड होईपर्यंत कृती करूयात तर त्यासाठी इथं बघा एक बाउल घेतला यामध्ये आपण एक वाटी इतकं डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घातलं चवीनुसार लाल तिखट त्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा जिरे घातले अर्धा चमचा गोडा मसाला पाव चमचा हिंग वापरला पाव चमचा हळदपूड वापरले त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण ठेचून घेतलं ते वापरले भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही तर हिरवी मिरची बारीक चिरून देखील घालू शकता तिखटाप्रमाणे त्याचं प्रमाण प्रमा तुम्ही कमी जास्त पण करू शकता आता हे सगळं मिश्रण चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लागेल असं पाणी घालत हे तर छान असं आपण मीडियम कन्सिस्टन्सीचं आपण एक बॅटर बनवून घेणार आहोत ना जास्त घट्ट ना जास्त पातळ पाण्याचा वापर करताना थोडासा अंदाज घेऊन करा कारण पाणी जर जास्त झालं तर पुन्हा थोडंसं डाळीचं पीठ आपल्याला ऍड करावं लागेल इथं बघू शकता की मी अशा पैधीनं हे जे बॅटर आहे ते करून घेतले तर अशाच पद्धतीनं आपल्याला हे बॅटर अगदी परफेक्ट करून आहे तर सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घातला तो हातावर थोडासा घोळवून घेतला जेणेकरून ओव्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि त्यामुळे आपण जे डाळीचं पीठ वापरलं ह्याचा पोटालाही त्रास होत नाही आता हे बघा बॅटर पण तयार आहे तर एका साईडला ठेवूयात तोपर्यंत इथं बघा हे रव्याचं मिश्रण थोडस कोमट झालं होतं ह्यामध्ये पुन्हा मी एक चमचा इतकं तेल घातलं आणि हे चांगलं आपण मिश्रण आता चांगलं असं मळून घेणार आहोत जेणेकरून हे चांगलं असं गोळ्या बनवत इतकं असेल छान टेक्स्चर येईल तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओज आले की त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला तुमच्यामुळे बघायला मिळतील तर आता बघा साधारणपणे एक चार ते पाच मिनटं मी मळून घेतलं आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत ज्या पद्धतीनं आपण चपातीला गोळे बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपण हे गोळे बनवून घेणार आहोत ही रेसिपी थोडी युनिक आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आज आपण नक्की काय बनवतोय रोज रोज उपमा पोहे खाऊन मुलं कंटाळात काहीतरी वेगळं आणि भन्नाट हवं त्यासाठीच ही मस्त अशी भन्नाट रेसिपी आहे सगळे गोळे बघा मी अगदी अशाच पद्धतीने हे करून घेतलेले आहेत एक वाटी रव्यामध्ये साधारणपणे सात ते आठ गोळे हे तयार होतात त्यातलाच एक गोळा आता मी पोळपाटाटणामध्ये ठेवून घेतला थोडंसं गव्हाचं पीठ त्याला लावून हे छान आता आपण लाटून घेणार आहोत जेव्हा आपण लाटतो तेव्हा रवाचं हे टेक्स्चर असल्यामुळे थोडस कडेनं आपल्याला चिरा पडल्यासारख्या दिसतात पण त्याचं काहीच आपण न हे करता आपण त्याला छान असा गोल आकार देणार आहोत जेणेकरून ते अगदी छान परफेक्ट गोलाकार आकारामध्ये दिसेल एका डब्याचं झाकण घेऊन त्याला मी छान असा गोलाकार आकार दिलेला आहे आणि कळेचं जे काही मिश्रण आहे ते, ते अशा पद्धतीनं काढून पुन्हा याचा गोळा जो आहे तो बनवून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यावरती बघा आता मी हुब्या आकारामध्ये चिरलेला कांदा घातलाय तो कांदा आपण अशा पद्धतीनं गोलाकार पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती थोडंसं चिमटीनं गव्हाचं पीठ टाकून अगदी अलगद हाताने आपण हे लाटून घेणार आहोत जेणेकरून हा जो कांदा आहे तो तो रव्याच्या मिश्रामध्ये अगदी छान मस्तपैकी असा बसेल तो खाली पडणार नाही त्यानंतर आपण हे जे आहे ते अशा पद्धतीनं हातावरती उचलवून घेणार आहोत हे अशा पैधतीनं उचलून घेतल्यानंतर आता आपण जे डाळीचं म्हणजे बेसनचं बे बॅटर बनवून घेतलं होतं तर ते बॅटर आपण चमच्यानं बघा अशा पद्धतीने लावून घेणार आहोत हे संपूर्ण अशा पद्धतीनं बॅटर लावून झालं की गॅसवरती एका बाजूला मी हा नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवला होता त्यावरती बघा मधोमध मी अशा पैधतीनं तेल गरम लावून घेतलं आता हे ब्रशनं तेल लावून घेतल्यानंतर थोडासा तवा गरम झाल्यानंतर आता आपण ज्या बाजूला बेसन लावलं होतं तर ते बेसन आपण खालच्या बाजूला ठेवून हे अशा हाताने थोडंसं प्रेस करून घेतलं आता गॅस अगदी मध्यम करून हे मस्त दोन ते तीन मिनिटं शेकून घ्यायचं तोपर्यंत आता इथं बघा वरच्या बाजूला पण मी छान तेल लावून घेतलं आणि दोन ते तीन मिनिटं झाल्यानंतर हे पलटवून घ्यायचं आणि छान असं आपण अशा पद्धतीनं प्रेस करत दोन्ही बाजूनं अगदी मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचं तर आज आपण रवा कांदा पराठा बनवतोय तोही अगदी मसाल्यामध्ये खूप छान लागतो रोज उपमा पोहे किती खायचं म्हणून असा वेगळा नाश्ता काहीतरी भन्नाट लागतो दिसायलाही तो खूप छान आहे आणि त्याबरोबर तो टेस्टला पण खूपच मस्त लागतो दोन्ही बाजूनं बघा मी अगदी छान असा शेकून घेतलेला आहे तर हा काढून घेऊयात आणखीन एक बनवून दाखवते पुन्हा इथं बघा रव्याचा गोळा लाटून घेतला अशा पैकी याच्यावरती कांदा जो आहे तो पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यावरती चिमटीनं थोडंसं गव्हाचं पीठ जे आहे ते अशा घालून अगदी अलग हातानं आपण हे लाटून घेणार आहोत जेणेकरून हा जो काही कांदा आहे तो अगदी मस्त छान असा सेट होईल ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये जर तुम्हाला लाटण्यानं शक्य नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हाताने पण हे करूच शकता आणि हे सगळं झाल्यानंतर अशा पद्धतीनं आपण हे उचलवून हातामध्ये घेणार आहोत आणि त्यानंतर जे काही बेसनची आपण जी स्लरी केली तर ती पूर्णपणे ह्याच्यावरती लावून घेणार आहोत टेस्टला खूप छान लागते वेगळं आहे तुम्ही टिफिनला असू दे मुलांच्या किंवा नाश्त्याला अशी वेगळी रेसिपी करून देऊ शकता मुलांना नक्की आवडेल आणि जर तुम्हाला आणखीन ह्याला इनोवेटिव्ह करत असेल तर जेव्हा आपण हे छान शेकतो ना तेव्हा त्याच्यावरती थोडंसं चीज तुम्ही थोडंसं ग्रेट करून घातलं तर आणखीन छान लागेल जेणेकरून मुलं अगदी आवडीनं आणि मागून खातील इतकी अशी मस्त रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की जरूर ही रेसिपी ट्राय करून बघा पुन्हा बघा तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि गॅस अगदी मध्यम करायचा आणि त्यावरती आपण बेसन जे लावून घेतलेलं आहे ते असं खालच्या बाजूला आपण मस्तपैकी लावून हे छान गॅस मध्यम करून दोन्ही बाजूनं अगदी हे खरपूस असं भाजून घेणार आहोत आजची ही युनिक रेसिपी तुम्हाला सर्वांना कशी वाटली हे पण मला कमेंट मधून कळवा चला तर भेटूत एका नव्याने इंटरेस्टिंग व्हिडीओ सोबत तोपर्यंत धन्यवाद बाय